नगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात LED लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. विशेष म्हणजे 48 लाखांचं हे काम ई टेंडरनं काढताच खासगी ठेकेदारामार्फत करण्यात आलं. गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्षात LED जागी CFL दिवे बसवले गेलेत. LED बसवण्याच्या नावाखाली लाखोंचा भ्रष्टाचार. 89 LED किंमत चक्क 6 लाख रुपये. एका LED किंमत 7000 रुपये. LED नावाखाली कुणाचं उखळ पांढरं. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव नगर परिषदेनं LED बसवण्यासाठी तब्बल 48 लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा यमुनाताई ढोरकुले यांच्या वॉर्ड क्रमांक 4 LED दिवे बसवण्यात येणार होते. मात्र या वॉर्डमध्ये बसवलेल्या 89 LED दिव्यांचा खर्च तब्बल 6,86,284 रुपये इतका दाखवला गेला. याचाच अर्थ एका LED किंमत तब्बल 7,711 रुपये दाखवली गेल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. मात्र झी मीडियाच्या टीमनं प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाऊन पाहणी केली असता विजेच्या खांबावर LED दिव्याऐवजी चक्क CFL बल्ब असल्याचं दिसून आलं. परत बंद पडते बसले आज बसले का दुसऱ्या दिवशी बंद होतात. हो, स्थानिकांनी या घोटाळ्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. वार्ड नंबर 4 शेवगाव नगर परिषदमध्ये आम्ही वारंवार नगरपालिकेकडे LED बल्ब बसवण्यासाठी मागणी केली होती. पण वार्डमध्ये लाईट तर नाही बसवले, पण त्या लाईटचे पैसे काढून नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी दोघांनी मिळून खाल्ले. आता वार्डमध्ये बघता वस्ती असताना, रानवस्ती असताना तिथे लाईटची खूप गरज आहे, तरी पण त्या ठिकाणी लाईट बसवली नाही. या 48 लाख रुपयाच्या सर्व LED घोटाळ्यात 14 वित्त आयोगाची जी योजना आहे यामध्ये शासनाचे स्पष्ट निर्देश होते की 14 वित्त आयोगाची कामे करताना ही कामे ई टेंडर मार्फत करावीत, जेणेकरून यामध्ये पारदर्शकता निर्माण होईल. परंतु शेवगाव नगर परिषदेने ही कामे तुकडे पाडून केली. या सर्व LED घोटाळ्याची जिल्हाधिकारी स्तरावरून त्याचप्रमाणे विभागीय स्तरावरून चौकशी झाली पाहिजे अशी एक प्रमुख मागणी आहे. विशेष म्हणजे या सगळ्या भ्रष्टाचाराबाबत उपनगराध्यक्षा यमुनाताई ढोरकुले यांना विचारलं असता आपल्याला याबाबत काहीच माहीत नसून आपला मुलगा हे काम पाहत असल्याचं अजब विधान त्यांनी केलं. त्याचवेळी नगराध्यक्षांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं. त्याच्यात बराच खर्च गेला, त्याच्यात काय काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? सगळ्या कार भरपून बघतो आता. त्या प्रभंगा मुलगा बघतो ना, मुलगा बघतो ना, मुलगा बघतो ना. आता हे LED हे ते सगळं अधिकाऱ्याचे काम असतात ना, मंजुरी फक्त आम्ही देत असतो कामाची. आणि मग असं काही नाही आहे, भाजपवाले राष्ट्रवादी आम्ही सगळे मिळून मिसळून काम करतो, त्यामुळं कोणीही शिवसाहेबांना तिथं अडवत नाही म्हणजे कुठल्या गोष्टीला. पण काम करण्याची मानसिकता नाही ना त्यांची. ज्या वॉर्डसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले तो परिसर मात्र अजूनही अंधारातच आहे. त्यामुळे लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर.